इंडिया आघाडीतील सर्वसमाविष्ट घटक पक्षाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहातील 143 खासदारांच्या निलंबनाविरोधात आज सकाळी 11 वाजता पुनम गेट येथे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुरुवातीला माकप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आदींनी जोरदार घोषणाबाजी केली. महाभारतामध्ये जसं कुठली सगळ्याला न्याय देत होती त्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे या छोट्या छोट्या पक्षांना सांभाळायचं. नसेल तुम्ही बी आहात आम्ही बी आहात बोंगलत बसा सगळे. इतकी भयानक परिस्थिती अहो कधी ऐकला. एक लोकसभेची बिल्डिंग मजबूत असताना 20-25 हजार कोटी रुपये खर्च करून नवीन लोकसभा उभी केली आणि त्याचा फुगा असा फुटला एक सुद्धा अधिवेशन झालं नाही लोक पार्लमेंट मध्ये घुसले.